गावातील वाद व तंटे मिटवण्यासाठी नागरिकांनी मध्यस्थीचा उपयोग करून घेऊन योग्य तो न्याय मिळेल असं आवाहन दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या श्रीमती एस आर बांदल यांनी केलं आहे. पालखेड बंधारा येथे दिंडोरी तालुका विधी सेवा समिती व दिंडोरी सुरगाणा वकील संघाचा संयुक्त माने मध्यस्थी शिबिराचं ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बांदल अध्यक्ष भाषण प्रसंगी बोलत होत्या. आणि तिथे जी आईची भूमिका, आईची जी भूमिका होती ती मध्यस्थीची होती. इथे ती आईची भूमिका आपली मध्यस्थी करणार आहे. तेच करायचे तुम्हाला. तुम्ही हॅप्पी असाल, तुम्ही आनंदी असाल तरच ही गोष्ट होणार आहे. मध्यस्थी महत्वाचं आहे ते दोन गोष्टींसाठी. एक म्हणजे तुमचे दावे जे असतील ते कमी वेळात लवकरात लवकर दोन्ही पार्टीज दोन्ही पक्षकार आनंदी राहतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे वाद असतात, जे भाऊ लहानपणी एका ताटात जेवतात तेच भाऊ एकमेकांचं तोंड पाहायला सुद्धा तयार नसतात. आता या मी आमच्या अनुभवातून सांगते, कारण भावा बहिणींचा भावा भावांचा वाद असतो, मिटण्यासारखा असतो. वाटपाचे दावे मिटण्यासारखे असतात, पण तो आपला गर्व असतो किंवा काय असतो बहिणीला वाटा द्यायचा नाही. आता कायदा सांगतोय बहिणीला वाटा समान हक्क पाहिजे, पण आपला एक तो ग्रह असतो आपला की बहिणीला हक्क द्यायचा नाही. पण हे जर सामंजस्याने तुम्ही जर सोडवलं तर ती बहीण तुमच्या घरी येऊन जाऊन करेल, तुम्ही त्या बहिणीच्या घरी, तुमचं नातं आनंदात राहील. हाच हेतू असतो फक्त मध्यस्थाचा. त्यामुळे मध्यस्थाचा पुरेपूर तुम्हाला लोकांना उपभोग घेण्यासाठी आम्ही यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वकील संघाचे अध्यक्ष उगले वाघमारे शिवाजी गायकवाड, सहाय्यक गट विकास अधिकारी शेवाळे व आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. बांदल पुढे म्हणाला की गाव पातळीवर रस्त्यावरून शेताच्या बांधावरून अनेक कारणांमुळे तंटे व वाद होतात, त्यामुळे न्यायालयात वेळ पैसा विनाकारण वाया जातो. या गोष्टीचा विचार होणं महत्वाचं आहे. त्यासाठी अनेक छोटी मोठी उदाहरणं देऊन मध्यस्थी या विषयावर मोलाचं मार्गदर्शन करून सर्वसामान्य जनतेपर्यंत आपण मध्यस्थी शिबिराद्वारे खेड्यापेड्यातील गोरगरिबांना याची माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. वकील संघाचे अध्यक्ष उगले व वाघमारे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. यावेळी कादवा कारखान्याचे माजी संचालक दिनकरराव गायकवाड, पंचायत समिती सदस्य बेसी सोळसे, बबनराव जाधव, बाळासाहेब गायकवाड, ग्रामपंचायतीचे उपसरपंच स्वप्नील पवार, ग्रामविकास अधिकारी डी के चौधरी, सदस्य बबलू गायकवाड, पंडित हरणखुरे, राजू भवर, विठ्ठल भवर, जयश्री चव्हाण, राहुल सोळसे, शिक्षक वृंद व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशिकांत भामणे यांनी केलंय. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.